नागपूर लोकसभेच्या पहिल्या टप्प्याची निवडणूक 19 एप्रिल रोजी पार पडली. नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी यंदा 75% मतदान होण्याचा विश्वास दर्शवला होता. मात्र यावेळी फक्त 48% मतदान होऊ शकलं. याबाबत सामान्य जनतेत अत्यंत नाराजी पसरली आहे, कारण शहरात हजारो लाखोच्या संख्येने मतदारांची नावे मतदान यादीतून कापण्यात आली. यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी देश जनहित पार्टीतर्फे याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढण्यात आला. प्रशासनची लापरवाही आहे ना ही, ते त्यांचं नावच नाही आलं, ज्यांचं नाव माझ्या आईचं नाव नव्हतं लिस्टमध्ये, तर आता जाणून गेलेलं काम दिसत आहे सर्व षड्यंत्र जे आहे. एक कोणती पार्टीला ते आपल्या कोणती पार्टीला प्रॉफिट करून देणार असणार, ते जेणेकरून आमचे आमच्या पक्षाला कमीत कमी वोट झाले ना, 7 लाख वोटाने मी जिंकणार होतो तर ते वोट मिळालेच नाही, कुठे गेले 7-8 लाख लोक. तुमची मागणी काय? चुनाव पुन्हा झाला पाहिजे हे माझी मागणी आहे. कार्यकर्ता सगळ्या बूथवर गेले होते, तिथे आम्ही सर्वे केला, तिथे भरपूरशे जणांचे, मी पण एका बूथवर गेलो होतो. तिथे 4 तासामध्ये माझ्यासमोर कमीत कमी 800 ते 1000 पब्लिक परत गेले, आणि ते म्हणजे साधारण पब्लिक, त्यांना नाही माहीत की काय करावं लागतं आणि कुठून नाव येईल. त्यांनी सुद्धा त्यांचं नाव नाही मिळाल्यामुळे त्यांनी वोट नाही केलं, आणि यांचं लिस्टमध्ये नाव का बरं नाही आलं आम्हाला फक्त एवढंच माहीत करायचं आहे, का बरं नाही आलं.